पायोनियर अकॅडमी मध्ये आपलं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून या व्हिडिओच्या कंटेंट बद्दल तुम्हाला काही क्वेरीज असणार नाहीत। सुरुवात करूया। आज आपण इयत्ता 10वीतील गणित भाग 1 मधील दुसरा चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधील राईट व्हॅल्यूज ऑफ ए बी सी फ्रॉम क्वाड्रॅटिक इक्वेशन बद्दल माहिती घेणार आहोत। म्हणजेच तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असणार आहे, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे आणि ए बी आणि सी च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत किंवा आयडेंटिफाय करायच्या आहेत। क्वेश्चन बघूया। राईट द इक्वेशन 2y = 10 - y² इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c = 0। दिलेलं इक्वेशन हे आहे आणि तुम्हाला हे इक्वेशन या फॉर्म मध्ये लिहायचंय, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचंय आणि देन राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी आणि ए बी सी च्या व्हॅल्यू आयडेंटिफाय करायच्या आहेत। मी दिलेलं इक्वेशन पहिल्यांदा लिहून घेतो। गिव्हन इक्वेशन इज 2y = 10 - y² हे आपल्याला दिलेलं इक्वेशन आहे। आता ह्या इक्वेशन मध्ये वाय स्क्वेअर, वाय आणि 10 च्या टर्म्स तुम्हाला ह्या इक्वल टूच्या डाव्या बाजूला आणाव्या लागतील, म्हणजेच LHS ला आणाव्या लागतील। म्हणून इक्वल टूच्या पुढचं मायनस वाय स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला आल्यावर प्लस वाय स्क्वेअर, म्हणून वाय स्क्वेअर लिहिलं। 2y हे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडलाच आहे म्हणून ते इथंच ठेवायला हवं, म्हणून प्लस 2y। 10 हे इक्वल टूच्या राईट हँड साईडला आहे, ते लेफ्ट हँड साईडला आल्यानंतर त्याचं साईन बदलेल, म्हणून -10। इक्वल टूच्या पुढच्या टर्म दोन्हीही आपण लेफ्ट हँड साईडला आणलेल्या आहेत म्हणून RHS ला काहीच राहिलं नाही, म्हणून =0। मी ह्याला इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो। आता हे इक्वेशन नंबर 1 हे आपण कम्पेअर करूया स्टँडर्ड फॉर्मशी, म्हणून कम्पेअरिंग इक्वेशन 1 विथ ax² + bx + c = 0। म्हणून ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायच्यात, म्हणून मी हे लिहून घेतलं। एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ए आहे, वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट 1, म्हणून व्हॅल्यू ऑफ ए इज 1। एक्सचा कोइफिशियंट बी, वायचा कोइफिशियंट +2, सो दॅट व्हॅल्यू ऑफ बी इज 2। सी, व्हॅल्यू ऑफ सी इज -10। या पद्धतीनं आपण ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकतो किंवा आयडेंटिफाय करू शकतो। या पद्धतीनं तुम्हाला एक होमवर्क देतोय। राईट इक्वेशन p² = 3p + 10 इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c = 0, देन राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी। सॉल्व करा आणि रिप्लाय करा। थँक्यू।